आजची जी राज्याची स्थिती आहे ती 45 वर्षाच्या वरचे लोक जे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत असतात, जे बंधनकारक आहे की 45 वरच्या लोकांना आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलंय की आम्ही वरच्या लोकांना 45 वॅक्सिनेशन करू, लसीकरण करू. परंतु या क्षणाला जर आपण बघितलं तर फक्त आता कोवॅक्सिनचे जर म्हणाल तर 35,000 वॅक्सिन्स उपलब्ध आहेत, डोस उपलब्ध आहेत. आणि आपल्याला सेकंड डोस जो द्यायचा आहे तो जवळजवळ 5 लाखाच्या दरम्यान द्यायचा आहे. आणि हे सगळे ड्यू झालेले लोक आहेत. आणि म्हणून आता आरोग्य विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतलाय की 18 ते 44 वयोगटातील जे राज्य शासनाने खरेदी केलेलं कोवॅक्सिन आहे, जे आज साधारणपणे 2.5 लाख उपलब्ध आहे, हे 2.5 लाख आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेले 35,000 असं मिळून 3 ते 3.25 लाख कोवॅक्सिन हे आम्ही आता 45 पुढच्या लोकांसाठी जे ड्यू झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या सेंटर्सवर तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की 18 ते 44 साठी आलेले जे वॅक्सिन्स आहेत ते डायव्हर्ट करा आणि 45 सेकंड डोससाठी.